हाय फ्रेंड्स, झक्कास रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे गुलाबजामुनचं मिक्स, ते आपण रेडीमेडच आणलेलं आहे। दूध आणि साखर लागणार आहे 500 ग्रॅम। दूध टाकून याचा छान गोळा करून घ्यायचं आहे। आपला गोळा छान तयार झालेला आहे। आपण आता गुलाबजामुन बनवायला घेऊ। असं छोटी गोळी घ्यायची आहे, असे गोल गोल करायचे त्यांना। असं वेगाने पडल्या पाहिजे, असे छोटे छोटे बनवून घ्यायचे। असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। त्याप्रमाणे आपण सगळे करून घेणार आहोत। आपले गोळे बनवून तयार आहेत। आपण आता यांना तळणार आहे। त्यासाठी आपण कढईत तूप घेतलेलं आहे। साखर तोपर्यंत आपण चाचणी बनवून घेणार आहेत। साखरची पाणी घेतलं 1 ग्लास, त्याच्यात आपण 500 ग्रॅम साखर टाकणार आहेत। एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि 5 ते 7 मिनिटं आपण छान उकळून घेणार आहे। साखर विरघळते तोपर्यंत। आपलं तूप छान गरम झालंय। आपण गुलाबजामुन तळणार आहे। गॅस कमी ठेवायचा आहे। छान लालसर होतात तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। लहान गॅसवरच तळायचे आहेत, म्हणजे ते आतमध्ये पर्यंत तळले गेले पाहिजे, कच्चे राहायला नको। आपली चाचणी पण साखर विरघळली आहे। आता 2-3 मिनिटं छान उकळू द्यायचं आहे त्याला। आपले तळले गेले गुलाबजामुन, आता काढायचे आहेत आपण। याप्रमाणे आपण बाकीचेही तळून घ्यायचे आहेत। आपली साखरेची चाचणी तयार आहे। आपण आता त्याच्यात लिंबाचे 4-5 थेंब टाकायचे आहेत। आपले गुलाबजामुन पण तळून तयार आहेत। आपण आता त्या साखरेच्या चाचणीत टाकायचे आहे। त्याला गरम गरमच टाकायचे आहेत। याप्रमाणे सगळे टाकून घ्यायचे आहेत। सगळे आपण साखरेच्या चाचणीत टाकून घेतलेले आहेत। आता 1 तास याला मुरू द्यायचं आहे। याच्यातच आपले गुलाबजामुन छान मुरलेले आहेत। आता पाकामध्ये खूपच छान झालेले आहेत। पण सर्व करायला घेणार आहेत। खूपच छान झालेले। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।